संभाजी महाराज की जय। कौन मंत्र देते आज या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आंबेगाव होते कॅडल मार्च त्याचप्रमाणे मशाल या ठिकाणी आपण सर्व गावकरी मराठा समाज सगळेच या भागातील मराठा जवळचे प्रेम करणारे आंबेगावचे सर्वच नागरिक या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आज मोठ्या संख्येने आंबेगावात या ठिकाणी फेरी काढली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो। राज्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं ज्या काही जरेंद्र पाटलांच्या मागण्या होत्या त्या त्या ठिकाणी गांभीर्याने विचार करायला हवा होता, परंतु ज्या पद्धतीनं राज्यकर्त्यांनी फक्त ढकलाढकलीची कामं त्या ठिकाणी केली, कुठेतरी दिशाभूल करायचं काम केलं, त्याच्यानंतर परत एकदा खऱ्या अर्थाने धरेंद्र पाटलांना त्या ठिकाणी उपोषण करायची वेळ आली। परंतु आपल्याला कल्पना नसेल, खर तर धरेंद्र पाटील हे 2005 ते 2007 त्या काळापासून आपल्या संपूर्ण समाजासाठी झटण्याचं काम तो व्यक्ती त्या ठिकाणी करतोय। करून त्या आपल्या मराठी समाजाच्या मुलाचं जे मनोधैर्य आहे ते खच्ची करायचं काम आरक्षण करतोय असं मला वाटतंय मनातून। त्याच्यानंतर त्याच्या पुढे गेलं की माणूस ह्याला जातो, नोकरीला जातो, नोकरीला गेल्यानंतर काय नोकरीमध्ये बी आरक्षणच आहे, ह्याच्या ह्याच्या पद्धतीचं आरक्षण हे आहे ते आहे, फी मध्ये आहे, आपल्या मुलांना 1,43,000 रुपये फी, आरक्षण मुलांना फक्त 35,000 रुपये फी आहे। हा अन्याय मराठा समाजाने आजपर्यंत हा सोसलेला आहे। मराठ्यांनी नांगर बी चालवलं आणि तलवार बी चालवली, तर ज्यावेळी नांगर चालवायचं त्यावेळी नांगर चालवला, पण ज्यावेळी तलवार चालवायची त्यावेळी नक्कीच मराठी तलवार चालवतात हे आज पाहिलेलं आहे समाजाने। आणि इथून पुढे सुद्धा आपले 52 इथून मागे मोर्चे झाले, त्या मोर्चांमध्ये सगळे संयमाने लाखालाखाचे ग्रीनिट बुक ऑफ रेफर मध्ये त्याची नोंद झाली की संयमाचे मोर्चे कोणाचे असतील तर मराठ्यांचे आहेत। 52 मोर्चानंतर आता मराठा योद्धा मनोज झरंगे पाटील आपल्याला त्या एक योद्धा मिळालेला आहे, त्या योद्ध्याच्या मागे थांबणं आपण एक मराठा समाज सकल समाज म्हणून आपलं कर्तव्य आहे। आणि आपण अशीच एकजूट कायम ठेवावी अशी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।